विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया पार पडत आहे आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत विवेक कोल्हे, ज्यांनी अपक्ष उमेदवारी या निवडणुकीत केली. काही धाकधूक आहे? नाही, अजिबात नाही, कुठलीही प्रकारची धाकधूक नाही. चांगल्या प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी दिलेला असल्या कारणास्तव मला खात्री आहे की निकाल देखील चांगल्या पद्धतीचा माझ्या बाजूने लागणार आहे. अनेक वेगवेगळे आरोप प्रत्यारोप झाले, पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात झाल्याचा आरोप झाला, विजयाची किती खात्री आहे? निश्चितपणाने विजय 100% माझा होणार आहे. शिक्षकांनी ही निवडणूक हातात घेतलेली होती. ज्या पद्धतीने अनेक वर्षांपासून शिक्षकांचे प्रश्न दुर्लक्षित झाले, प्रलंबित राहिले, फक्त आश्वासनाची खैरात त्यांना देण्यात आली आणि म्हणून शिक्षकांनी ठरवलं की यावेळेस परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे. अगदी युवक असतील, ज्येष्ठ असतील, महिला असतील, सगळ्यांनी एकमताने माझ्या पाठीशी आशीर्वाद रूपी मतदान केलेलं आहे अशी मला खात्री आहे. आणि आजचा निकाल अनेक इतिहास घडवणारा हा निकाल राहणार आहे. हा सत्ता विरुद्ध सत्याचा लढाई होती आणि सत्याचाच विजय होईल असं मला वाटतं. एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी, दोन एक तगडा आव्हान होतं समोर, आपण तरी विजयाची खात्री व्यक्त करताय, काय कारण आहेत नेमकं? महायुतीमध्ये दोन उमेदवार दिले गेलेले होते. महाविकास आघाडीमध्ये आयात केलेला उमेदवार ऐनवेळी दिला गेलेला होता. त्याच्यामुळं दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. दोघांवरही गुन्हे त्या ठिकाणी दाखल असल्या कारणास्तो त्या मेरिटचे दोन्ही उमेदवार नसल्या कारणास्तो त्या ठिकाणी आमच्यावर दोन्ही पक्षातील नाराजीचा फायदा मला निश्चितपणाने झालेला आहे हे मात्र खरं. तर हे होते विवेक कोल्हे. त्या निवडणुकीत विजयाची खात्री जी आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे, त्यामुळे मतदार नेमकं कोणाला कौल देतात हे बघणं आज महत्त्वाचं असणार. किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.